विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स यासाठीचा फॉर्म्युला पाहिला होता. दोन बिंदूमधील अंतर कसे काढायचे याबद्दलची माहिती एका सूत्राद्वारे आपण घेतली होती. आज आपण विभाजनाचे सूत्र सेक्शन फॉर्म्युला पाहणार आहोत. यामध्ये समजा हा एक रेषाखंड घेतला किंवा सेगमेंट घेतला पी क्यू. या सेगमेंटचे या आर मुळे बिंदू आर मुळे दोन भाग झालेले आहेत. विभाजन केलेलं आहे बिंदू आर म्हणजेच पॉइंट आर डिवाइड सेगमेंट पी क्यू इन टू पार्ट. आता तो जो प्रत्येक भाग आहे त्याला आपण त्याचा रेशियो एम एस टू एन डिवाइडेड बाय एम एस टू एन तो एम आणि एन या पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. समजा या पी चे निर्देशक आपण एक्स वन वाय वन घेतले आणि क्यू चे निर्देशक एक्स टू वाय टू घेतले आणि आर चे निर्देशक एक्स वाय म्हणले आपण. तर आर चे निर्देशक काढण्यासाठी विभाजनाचं सूत्र किंवा सेक्शन फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हा फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवाइडेड बाय एम प्लस एन एम एक्स टू आणि एन एक्स वन छेद एम आणि एन कॉमा एम वाय टू प्लस एन वाय वन डिवाइडेड बाय एम प्लस एन एम वाय टू आणि एन वाय वन छेद एम आणि एन हे विभाजनाचे सूत्र आहे. आपण आर बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी या फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत. आता हा फॉर्म्युला तयार कसा झाला हे जर पाहायचं असेल तर याला एक्स वाय प्लेन मध्ये म्हणजेच ग्राफ पेपरवर घ्यावं लागेल आणि ग्राफ पेपरवर घेतल्यानंतर पी आर आणि क्यू मधून एक्स ऍक्सिस वर जर परपेंडिक्युलर काढलं परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम पॉइंट पी आर क्यू ऑन एक्स ऍक्सिस तर हे जे सेगमेंट आहेत पी ए आर बी आणि क्यू सी हे पॅरलल आहेत समांतर आहेत. तर तीन समांतर रेषेच्या गुणधर्मानुसार आपण पी आर छेद आर क्यू इक्वल टू ए बी छेद बी सी या पद्धतीने आपण ह्या सूत्राची निर्मिती करू शकतो. म्हणजेच या सूत्राची जी सिद्धता आहे ती सूत्राची सिद्धता आपण या पद्धतीने करणार आहोत. आणखीन जाणून घेण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकातील याची सिद्धता पाहिला तरी देखील लक्षात येईल. मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता यामध्ये इतर एम आणि एन या रेषेमध्ये आर हा पॉइंट पी क्यू ला डिव्हाइड करत होता. जर आर हा जर मिड पॉइंट असेल तर सपोज दिस इज सेगमेंट पी क्यू अँड आर इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू. आर हा पी क्यू चा मध्यबिंदू असेल तर एम आणि एन हे सारखे झाले एम इक्वल टू एन. जर एम आणि एन सारखे असतील तर जिथे एम आहे आणि जिथे एन आहे त्याच्या किमती म्हणजे एकाशी एक किंवा यांच्या जाग्यात एम ठेवा आणि यांच्या जाग्यात एन ठेवला तरी देखील आपल्याला हा फॉर्म्युला तयार करता येईल. म्हणजेच आरचे निर्देशक हे एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय वन अधिक वाय टू छेद दोन. कोऑर्डिनेट्स ऑफ आर इज एक्स वन प्लस एक्स टू डिवाइडेड बाय टू वाय वन प्लस वाय टू डिवाइडेड बाय टू. या फॉर्म्युल्यानुसार आपण आर चे निर्देशक काढू शकतो. याच्यामध्ये हे निर्देशक आपण पी क्यू आणि आर चे घेणार आहोत. त्याचप्रमाणे आणखी एक फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो मध्यगत संपात बिंदूचं सूत्र म्हणजे सेंट्रल फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. त्यासाठी समजा हा एक त्रिकोण काढला आपण ए बी सी. यामध्ये एडी ही जर त्याची मध्यगत असेल तर डी हा बी सी चा मध्यबिंदू असेल. समजा ए चे निर्देशक बी चे निर्देशक आणि सी चे निर्देशक आपण घेतले. आता डी हा बी सी चा मध्यबिंदू आहे म्हणजेच डी चे निर्देशक हे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काढता येतील. म्हणजेच एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन वाय वन अधिक वाय टू भागिले दोन इतर एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले दोन आणि वाय टू अधिक वाय थ्री भागिले दोन म्हणजेच डी चे निर्देशक आले.
आता ही मध्यगा आहे, याचा जो मध्यगा संपात बिंदू आहे ज्याला आपण जी ने डिनोट करतो, सेंट्रॉइड म्हणतो आपण त्याला, हा जी बिंदू या मध्यगेस 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन करतो, म्हणजेच एम इज टू एन इक्वल टू 2:1 असेल. एम इज जी इज द सेंट्रॉइड ऑफ मीडियन एडी. आता ह्या जी चे निर्देशक आपणास काढायचे आहेत, तर जी चे निर्देशक काढण्यासाठी जो सेक्शन फॉर्म्युला आहे त्या सेक्शन फॉर्म्युलाच्या सहाय्याने डिस्टन्स बिटवीन एडी हे जर काढायचं असेल आणि जी हा त्याचा जर डिवाइड करणारा पॉइंट असेल, त्याला जर डिवाइड करत असेल, तर सेक्शन फॉर्म्युल्यानुसार जी चे निर्देशक काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवाइडेड बाय टू एम वाय टू प्लस एन वाय वन डिवाइडेड बाय टू, त्या सूत्रानुसार आपण याचे जी चे निर्देशक जर काढले तर ते येतात एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवाइडेड बाय थ्री आणि वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवाइडेड बाय थ्री. म्हणजेच जी चे निर्देशक आपण या सूत्रानुसार काढणार आहोत, म्हणजेच या भागामध्ये आपण विभाजनाचं सूत्र, त्यानंतर मध्यबिंदूचं सूत्र आणि मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणजेच सेक्शन फॉर्म्युला, मिडपॉइंट फॉर्म्युला आणि सेंटर्ड फॉर्म्युला याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधून तुम्ही याला, जर तुम्हाला याची प्रूफ पाहिजे असेल, सिद्धताच पाहिजे असेल, तर आपण समजावून घेऊ.